मेंढपाळाचा मुलगा बनला फौजदार, खडकलाडच्या संजय गावडेंचे यश, जिद्द कष्टातून यशाला गवसणी. चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट येथील संजय गावडे या मेंढपाळाच्या मुलाने जिद्द आणि कष्टाच्या बळावर राज्य राखीव पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड होताना यश मिळवले. त्याच्या यशामुळे खडकलाट परिसरात कौतुक होत आहे. आई वडिलांचे बळ्ळारी येथे कायमचेच मेंढपाळ व्यवसायासाठी वास्तव्य, थोडीफार शेती आहे, घरी कोणीही शिक्षित नाही. सुट्टीच्या कालावधीत मेंढपाळ व्यवसायात मदत करत संजय गावडे यांनी मिळवलेले यश आजच्या युवकांना मार्गदर्शन ठरणारे आहे. मिळालेले यश आई वडील आणि आजोबांनी दिलेल्या पाठबळामुळे असल्याचे याचे श्रेय त्यांनाच जात असल्याचे संजय गावडे यांनी सांगितले. संजय आप्पासाहेब गावडे यांचे 10वीपर्यंतचे शिक्षण येथील शिवबसव शिक्षण संस्थेत झाले. 10वीत 81% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर संजय यांनी मुधोळ येथे 2013 मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. यामध्ये 90% गुण मिळवले तर 2016 NI कॉलेज मैसूर येथे BA अभ्यासक्रमामध्ये 87% गुण मिळवले. यात यश मिळवूनही त्यांना पोलीस क्षेत्रात मोठ्या पदावर जाण्याची इच्छा होती. त्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी संजय यांनी परिश्रम घेऊन धारवाडमध्ये 1 वर्ष अभ्यास पूर्ण केला. दरम्यान 2020 लागलेल्या निकालात त्यांनी 14व्या रँकने उत्तीर्ण झाले. कर्नाटक राज्य राखीव पोलीस दल मैसूर 5 बटालियनमध्ये राखीव पोलीस दलाच्या उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झाली आहे. या निवडीचे आदेशपत्र 5 जानेवारी 2021 रोजी मिळाले असून या निवडीमुळे खडकलाडसह परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिवबसव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भडगावे आणि चंद्रकांत कोट यांनी आनंद व्यक्त केले. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಒಂದು RSI ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಹುದ್ದೆಯನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ ಅವರು ಒಂದು ಕೀರ್ತಿಯನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ ಅವರ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿ ಮುಂದಿನ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಆಗಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. ಉನ್ನತ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಇವತ್ತು ದಿವಸ ಅಲಂಕರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರು ನಮ್ಮ ಒಂದು ಅಭಿಮಾನ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇಂಥ ಒಂದು ಉನ್ನತ ಹುದ್ದೆಗೆ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಉತ್ತಮವಾದಂಥ ನಮ್ಮ ಒಂದು ಶಿಕ್ಷಕರ ಪ್ರಯತ್ನ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಇಂಥ ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಒಂದು ಉನ್ನತ ಹುದ್ದೆಗೆ ಹೋಗಲು ಕಾರಣ ಆಗ್ತಿದೆ ಅನ್ನೋಂಥ ಮಾತನ್ನು ನನಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೆ ಒಂದು 3-4 ಜನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಒಂದು ಉನ್ನತ ಹುದ್ದೆಗಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಈಗ ಸಂಜು ಅಪ್ಪಾಸಾಹೇಬ್ ಗೌಡಿಯವರು ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಶೋಭಸ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಮತ್ತು ಅವರ ಪಾಲಕರಿಗೆ ಒಂದು ಗೌರವವನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ.